नेहमीप्रमाणे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लाईक करा, शेअर करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा पूर्ण स्कॅम तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मले खाल्ली कोणी आणि वाया गेला कोण, मेला कोण, हे सगळं तुम्हाला समजेल. मी एक गोष्टीतून याची सुरुवात करणार आहे. समजा माझ्या घराशेजारी एक बँक आहे आणि त्या बँकेच्या तिजोरीला होल आहे, जे भिंतीच्या मागून मी त्यातून पैसे काढून घेतो आहे. दररोज त्या बँकेमध्ये पैसे ॲड होत जातात, लोक डिपॉझिट करतात आणि मी ते मागून पैसे काढून घेतो आहे. स्टॉक मार्केटमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करतो आहे. आता इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय होतं? समजा जर एखाद्या स्टॉकमध्ये खूप जास्त पैसा इन्व्हेस्ट होत असेल, म्हणजेच काय, डिमांड आणि सप्लायचा खेळ असतो स्टॉक मार्केटमध्ये, हे तुम्हाला माहिती असेल. डिमांड सप्लाय म्हणजे काय? आज एखादा स्टॉक आपण बाय करतो आहे आणि जर बाय करणारे लोक वाढत गेले आणि सेल करणारी लोक कमी असतील तर काय होतं? डिमांड वाढली, सप्लाय कमी झाला, याचा अर्थ शेअरची प्राईज वाढत गेली. हा बेसिक थंब रूल आहे. याचप्रमाणे मी दररोज त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत गेलो, मोठमोठी अमाऊंट त्या स्टॉकमध्ये लावत गेलो, याचा अर्थ स्टॉकची प्राईज वाढत गेली. 100 रुपयाचा स्टॉक 1000 रुपयाला पोहोचला, अनेक पटीने पैसे वाढले. मग मी काय केलं? ते पैसे डायरेक्ट विड्रॉ केले. इथून स्टॉक परत पटापट तो खाली येत गेला. यालाच म्हणतात स्कॅम. आणि हे स्कॅम अगदी हर्षद मेहताने सेम केलं होतं. याची सगळी स्टोरी आपण आता सविस्तर पाहणार आहोत. एक सिस्टम त्यावेळी निर्माण झाली. आपण डीपमध्ये याच्या जाणार नाही किंवा अतिशय फिगर सगळ्या डीपमध्ये जाऊन पाहणार नाही. वरच्यावर सगळ्या गोष्टी पाहतोय, ज्याच्यामधून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. एक शॉर्ट टर्म इंटरबँक लोन ट्रान्सफर ही एक सिस्टम होती. आता समजा माझी एक बँक आहे, बँकेचं नाव आहे XYZ बँक. या बँकेला पैशाची गरज आहे. माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत पण माझ्याकडे सिक्युरिटीज आहेत. तेवढी सिक्युरिटी असल्यामुळे काय होतं? PQR नावाची बँक आहे. या बँकेकडे पैसे तर आहेत पण त्या बँकेकडे पैसे आहेत हे यांना माहिती नसतं. मग या बँकेला काय होतं? ती PQR बँक पैसे प्रोव्हाइड करते. आता या बँकेकडून ही बँक पैसे उधार घेते आणि ते उधार घेतलेले पैसे काही शॉर्ट टर्म काळासाठी असतात. आणि ते कोणत्या आधारावर दिले जातात? एका सिक्युरिटीच्या आधारावर. ही सिक्युरिटी त्या बँकेला ट्रान्सफर केली जाते आणि त्या सिक्युरिटीच्या आधारावर ही XYZ बँक PQR बँकेला पैसे उधार देते. ही कन्सेप्ट क्लिअर झाली. ही उधारी किती दिवसासाठी असते? 15 दिवस, 20 दिवस, 1 महिन्यासाठी. शॉर्ट टर्मसाठी ती उधारी दिली जाते कारण या बँकेला माहिती असतं आमच्याकडे काही दिवसातच पैसे पुन्हा येणार आहेत आणि आपण काही या पैशासाठी व्याज देऊन ती रक्कम त्यांना रिफंड करू आणि आपली सिक्युरिटी परत घेऊ. पण याच्यामध्ये काय झालं? प्रत्येक बँकेला हे माहिती नसतं की मला आता पैशाची गरज आहे आणि हे पैसे मला कुठून मिळणार आहेत. खरंच या बँकेकडे पैसे आहेत की या बँकेकडे आहेत की या बँकेकडे आहेत, कारण 1000 बँका आहेत. वेगवेगळ्या बँकांकडून कुठून पैसे आपल्याकडे येईल हे त्यांना माहिती नसतं. मग त्यासाठी कोण आला याच्यामध्ये? उदयाला ब्रोकर. आता ब्रोकर याच्यामध्ये मध्यस्थाचं काम करू लागला. हा ब्रोकर काय करतो? या बँकेला पैशाची गरज आहे ना, तर ही बँक ब्रोकरकडे येते, ब्रोकरला सांगते मला 500 कोटीची गरज आहे. ब्रोकरकडे माहिती असतं की कुठल्या बँकेकडे जास्त पैसे आहेत. आता ब्रोकर ज्या बँकेकडे पैसे आहेत त्या बँकेकडून पैसे घेतो आणि या बँकेला परत नेऊन देतो. आता ही सिक्युरिटी देण्याची जी पद्धत आहे, प्रोसेस आहे, ती खूप लेंदी आहे. आता हर्षद मेहता ज्यावेळीपासून उदयाला आला स्टॉक मार्केटमध्ये, तेव्हा ही सिक्युरिटीची पद्धत वाढायला लागली किंवा पैसे घेण्याची पद्धत वाढू लागली. एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे शॉर्ट टर्मसाठी लोन घेण्याची पद्धत वाढू लागली. आता या वाढणाऱ्या ट्रान्झॅक्शनमुळे काय झालं? मॅक्सिमम जी प्रोसेस लेंदी होती ती शॉर्ट करण्यासाठी एक सिस्टम बनवण्यात आली. ही सिस्टम काय होती? सिंपली ज्या बँकेला लोन हवं आहे त्या बँकेने एक रिसीट द्यायची. त्या रिसीटनुसार दुसरी बँक त्याला पैसे देईल. आता माझ्या बँकेला पैसे पाहिजे तर माझी बँक काय करेल? फक्त एक रिसीट देईल या बँकेला आणि या बँकेला सांगेल की मला 100 कोटी रुपये हवे आहेत. मग आता ही रिसीट कोणाकडे जाणार? ब्रोकरकडे जाणार. ब्रोकर काय करेल? दुसऱ्या बँकेकडून, म्हणजे ज्या बँकेकडे पैसे आहेत त्या बँकेकडून ते पैसे स्वतःला घेणार आणि स्वतःकडे आलेले पैसे पुन्हा ते ज्या बँकेला गरज आहे
त्या बँकेकडे ट्रान्सफर करणार. सुरुवातीला बँका सिक्युरिटी प्रोव्हाइड करायच्या, पण त्या सिक्युरिटीच्या बदल्यात रिसीट बनवण्यात आली. रिसीटची पद्धत नवीन सुरू झाली जेव्हा हर्षद मेहताने याच्यामध्ये एंट्री घेतली. आता हे नियम बदलतं कोण? गव्हर्नमेंट बदलतं. आता इथे अनेक गोष्टी मी क्लिअरली बोलू शकत नाही, पण तुम्ही समजू शकता जर एखादा नियम बदलायचा असेल तर त्यासाठी किती मोठ्या लेवलपर्यंत जावं लागतं, कारण याच्यामध्ये हजारो कोटींची, 500 कोटी, 100 कोटी, 200 कोटी असे मोठमोठे डील होते, आणि या डीलचे नियम बदलायचे, बँकांना पैसे द्यावे लागतात, आणि ती देण्याची पद्धत ज्या पद्धतीने होत होती, जे मीडियम होतं ते प्रोसिजर बदलायची, ही किती मोठी गोष्ट आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जर तुम्हाला 100 रुपये जरी बँकेमधून लोन घ्यायचं असेल ना, किती कागदपत्र द्यावी लागतात हे तुम्हाला माहिती असेल, आणि त्या कागदपत्रांची लिस्ट, ती प्रोसिजर, ती पद्धतच डायरेक्ट बदलायची, ही किती मोठी गोष्ट आहे, आणि त्याच्यामध्ये किती मोठी लोकं इन्वॉल्व असतील हे तुम्हाला माहिती असेल. सरकार होतं PV नरसिम्हा राव यांचं, आणि फायनान्स मिनिस्टर होते मनमोहन सिंग. ओके, या काळामध्ये या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत, आणि त्यांना परमिशन मिळाली लीगली. एखादा ब्रोकर एखाद्या कंपनीकडून, एखाद्या बँकेकडून पैसे घेऊ शकतो आणि दुसऱ्या बँकेला देऊ शकतो. आता याच्यामध्ये हर्षद मेहतानी काय केलं हे समजून घेऊ. हर्षद मेहता काय करायचा? या बँकेकडून पैसे घ्यायचा. जेव्हा ही बँक पैसे देईल, दुसरी बँक त्याला सिक्युरिटी देत होती. आता सिक्युरिटीच्या स्वरूपात एक रिसीट फक्त मिळायची. आता ही रिसीट तर मिळाली, ही रिसीट त्याने या बँकेला दिली. ही बँक त्याला पैसे प्रोव्हाइड करते, आणि जे पैसे आले होते, एक उदाहरण आपण घेतोय, समजा याने 100 कोटी रुपये घेतले. 100 कोटी रुपये कोणाकडे आले? हर्षद मेहताकडे आले. हर्षद मेहताने ती सर्व अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली. जेव्हा ती अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये आली, अचानक लिक्विडिटी वाढली, मोठे अमाऊंट एखाद्या स्टॉकमध्ये इन्वॉल्व झाले. एक उदाहरण देतोय, ACC सिमेंट. ACC सिमेंटची प्राईस होती 200 रुपये. ती प्राईस कुठेपर्यंत गेली हे तुम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार. टोटल 200 रुपयाचा स्टॉक 9000 रुपयापर्यंत तो घेऊन गेला. 9000, किती मोठे अमाऊंट त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल हे फक्त इमॅजिन करून पहा. सिम्पल फंड आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता, जर तुम्हाला स्टॉकची प्राईस वाढवायची असेल, स्टॉकची प्राईस वाढणार असेल, तर त्यासाठी एकमेव कारण असतं लिक्विडिटी. सप्लाय कमी होतो आणि डिमांड वाढते. जेव्हा डिमांड वाढते तेव्हा शेअरची प्राईजसुद्धा वाढते. 9000 रुपयाला प्राईज गेली होती, कारण असे शेकडो कोटी रुपये ॲट ए टाईम त्या स्टॉकमध्ये येत होते, म्हणून ही प्राईज वाढत होती. या बँकेकडून त्याने पैसे तरी घेतले, पैसे घेतले ते स्टॉक मार्केटमध्ये लावले. स्टॉक मार्केटमध्ये 10%, 15%, 20% तो रिटर्न घेऊ लागला, पैसे डबल करू लागला. जेव्हा 100 कोटीचे 150 कोटी होतील, 200 कोटी होतील, 110 कोटी होतील, ते पैसे परत तो विड्रॉ करत होता, आणि ज्याच्याकडून आपण पैसे घेतलेत त्याला तो परत करत होता, म्हणजे त्याच बँकेला ते पैसे परत केले जायचे. आता याने स्टॉक मार्केटमधून 100 कोटीचे समजा 150 कोटी केले, आणि या बँकेला त्याने त्यातील 100 कोटी परत केले प्लस इंटरेस्ट. आता इंटरेस्ट किती असणार आहे? मॅक्सिमम 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी तेवढे तो त्यांना रिफंड करायचा. 100 कोटीच्या बदल्यात 105 कोटी रुपये रिफंड केले, आणि टोटल कमवले 150 कोटी, ज्यामधले 45 कोटी त्यांनी स्वतःच्या खिशामध्ये घातले. इमॅजिन करू शकता किती मोठं प्रॉफिट हा कमवत होता. यामध्ये बँकाही घोटाळा करण्यासाठी इन्वॉल्व्ह होत्या. सर्वात पहिली बँक बँक ऑफ कराड, आणि दुसरी बँक मेट्रोपॉलिटन कोऑपरेटिव्ह बँक. या बँका फेक रिसीट देऊ लागल्या. म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल, रिसीट मिळाल्यानंतर त्या रिसीटच्या भरोशावर ज्या बँकेकडे पैसे आहेत ती बँक यांना पैसे देऊ करते, कारण याने सिक्युरिटीसाठी एक रिसीट दिली होती. या बँकेकडून पैसे घ्यायचे, ते स्टॉक मार्केटमध्ये इन्वॉल्व करायचे, स्टॉक मार्केटमध्ये लावायचे, मोठी अमाऊंट मिळवायची, आणि दुसऱ्या बँकांकडून ज्या बँकांकडून घेतले होते त्यांना ते पैसे परत करायचे. या ज्या दोन बँका होत्या, बँक ऑफ कराड आणि मेट्रोपॉलिटन कोऑपरेटिव्ह बँक, यांचे मोठे ऑफिशियल्स हर्षद मेहतासोबत मिळालेले होते. पैसे घेऊन त्यांनी सिम्पली फ्रॉड केला होता, आणि त्याच्या तालावर ते नाचत होते, म्हणून या सर्व गोष्टी घडून आल्या. याच्यामध्ये नुकसान कुणाचं झालं? स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, SBI, SBI कॅप, NHB, आंध्रा बँक फायनान्शियल सर्व्हिसेस, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, या बँकांना खूप मोठं नुकसान झालं, आणि हेच नुकसान या स्कॅममध्ये दाखवण्यात आलं, जे आहे 4000 ते 5000 करोडच्या दरम्याने. पण याच्यामध्ये काही बँकांचा फायदा पण झाला. फायदा कोणता बँकांचा झाला? आता तुम्ही म्हणाल ज्या बँकांसोबत यांनी फ्रॉड केलं होतं ती म्हणजे बँक ऑफ कराड आणि मेट्रोपॉलिटन कोऑपरेटिव्ह बँक. ॲक्च्युली या बँका नष्ट झाल्या.
कारण त्या बँक करप्ट झाल्या, खूप सारं त्यांचं नुकसान झालं आणि बँका यातच त्या बंदसुद्धा पडल्या. आता ज्यांचा फायदा झाला त्या ॲक्च्युली बँक फॉरेनच्या होत्या. आता त्या बँका कोणत्या? सिटी बँक, बँक ऑफ अमेरिका, अमेरिकन एक्सप्रेस बँक, ANZ ग्रिंडलीज बँक, या बँकांना फायदा झाला. या सर्व फॉरेनच्या बँका आहेत. आता सिम्पली एक साधा विचार करून पहा, जर एखाद्या व्यक्तीने फ्रॉड केला आणि त्याच्यासोबत जर काही बँकांचं नुकसान होत असेल मोठमोठ्या, आणि मोठमोठ्या फॉरेनच्या बँकांचा फायदा होत असेल, याच्यामध्ये सिम्पली एक व्यक्ती फक्त इन्वॉल्व होऊ शकतो का? एकाच व्यक्तीला फक्त याच्यामध्ये शिक्षा झाली आणि त्या एकाच व्यक्तीने हा सर्व स्कॅम केला असं घडू शकतं का? बिल्कुल नाही घडणार. याच्यामध्ये मोठमोठे ऑफिशियल्स, मोठमोठे पक्ष इन्वॉल्व होते, मोठमोठे राजकारणी इन्वॉल्व होते, मोठमोठे बिझनेसमॅन इन्वॉल्व होते आणि त्यांचासुद्धा याच्यामध्ये फायदा झाला आहे. हा जो 4,000-5,000 कोटीचा नुकसान झालं, लॉस झाला किंवा स्कॅम झाला हे जे दाखवलं जातं, हा आकडा ॲक्च्युली खूप मोठा आहे, जो आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. कारण हा 4,000-5,000 कोटीचा घोटाळा फक्त बँकांसोबत घडला होता आणि बँकांचं हे नुकसान झालं होतं जे फक्त दाखवलं जातं स्कॅम म्हणून, पण ॲक्च्युली याच्यामध्ये खूप जास्त अमाऊंट इन्वॉल्व्ह होते. याची ही माहिती मी आता तुम्हाला पुढे देणार आहे. सिम्पली याच्यामध्ये कोणते ब्रोकर इन्वॉल्व्ह होते हे पहिला पाहू. HM ग्रुप, दलाल ग्रुप, FG FSL ग्रुप. आता तुम्हाला माहिती असेल HM ग्रुप म्हणजे काय. HM ग्रुप म्हणजेच हर्षद मेहता ग्रुप, याची ही कंपनी आहे आणि त्याच्याबरोबर या दुसऱ्या दोन कंपन्या. FG FSL ग्रुप हा ग्रुप कोणता आहे किंवा ही कंपनी कोणाची आहे? पी चिदंबरम आणि त्यांची वाईफ या दोघांचे अधिकार असणारे, या दोघांची इन्वॉल्वमेंट असणारी ही कंपनी आहे. आता तुम्ही पुढची गोष्ट समजू शकता, ज्याच्यामुळे पी चिदंबर यांना आपल्या पदाचा राजीनामा त्यावेळी द्यावा लागला होता, पण जेलमध्ये गेला फक्त हर्षद मेहता. दुसरी गोष्ट, जेव्हा हर्षद मेहता जेलमध्ये गेला, कोर्ट कचेरी सर्व फंडे चालू झाले, हायकोर्टामध्ये हर्षद मेहताने सांगितलं होतं, मी तत्कालीन पंतप्रधान पी नरसिम्हा राव यांनासुद्धा काही रिश्वत देण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी माझ्याकडून काही पैसे घेतले होते, पण हे सिद्ध झालं नाही, पण ॲक्च्युली त्याने हे आरोप केले होते. याच्यासोबतच अजून मोठमोठे खुलासे तुम्हाला मी पुढे सांगतोय. ज्यावेळी याची सुरुवात झाली तेव्हा 1991 साली PV नरसिम्हा राव आणि मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर होते. हे सरकार नुकतंच उदयाला आलं होतं आणि फायनान्स सेक्टर ग्रो करण्यासाठी अनेक फायनान्शियल रिस्ट्रिक्शन याच्यातून हटवण्यात आले होते, जेणेकरून फायनान्स सेक्टर ग्रो होईल, भारताला एक वेगळ्या लेवलला घेऊन जाण्यासाठी फायनान्सवर जे काही रिस्ट्रिक्शन होते ते थोडेसे लूज करण्यात आले होते आणि काही फायनान्शियल रिस्ट्रिक्शन हटवण्यात आले होते, ज्यामुळे मार्केट अतोनात ग्रो होत होता आणि सरकारलासुद्धा हेच वाटत होतं की आपण जी फायनान्शियल धोरणं चेंज केली आहेत याच्याचमुळे मार्केट ग्रो होत आहे, पण ॲक्च्युली याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता हर्षद मेहताचा स्कॅम, आणि हे सर्व लोकांना त्यावेळी समजून आलं. जेव्हा आपण पाहिलेल्या या सर्व बँकांनी लॉस डिक्लेअर केला, तो लॉस होता 4,024 कोटी रुपयांचा, पण हा स्कॅम 4,024 कोटीचा नव्हता. त्यावेळी लगेच न्यूजपेपरने डिक्लेअर केलं 4,024 कोटीचा स्कॅम झाला, 4,000 कोटी 5,000 कोटी असे आकडे समोर येऊ लागले, पण एक्झॅक्ट हे फक्त नुकसान होतं. पण हे फक्त नुकसान म्हणजे स्कॅम होता का? बिल्कुल नाही. याच्यामध्ये अनेक मोठमोठे पॉलिटिशियन्स इन्वॉल्व होते. आता त्यांची नावं मी घेणं योग्य नाही, तुम्ही सिम्पली गुगल सर्च केलं तर तुम्हाला समजेल. त्यांनी लाखो कोटी रुपये यातून कमवले होते ॲक्च्युली, पण हा स्कॅम फक्त 4,000 ते 5,000 कोटीचा दाखवण्यात आला. आता आपण सिम्पली एक विचार करू शकतो, एक साधं फेक डिमॅट अकाउंट असेल तरीसुद्धा त्याच्यावर सेबी ॲक्शन घेतं, पण त्यावेळी सेबी का गप होतं? NSE BSE कुठे होते? NSE त्यावेळी लॉन्च झालं होतं, NSEची स्थापना झाली होती 1992 साली, किंवा NSE त्यावेळी ॲक्टिव्ह झालं होतं. सोबत सेबीसुद्धा एवढे जास्त ॲक्टिव्ह त्या काळी नव्हतं. 1992 साली खूप जास्त अधिकार सेबीकडे देण्यात आले आणि सिम्पली आपण म्हणू शकतो सेबी त्याच वेळी उदयाला आलं. सुचेता दलाल नावाच्या ज्या टाइम्स ऑफ इंडियासाठी काम करणाऱ्या पत्रकार होत्या, त्यांनी हा सर्व स्कॅम पाहून तो उघडकीला आणला. जेव्हा हा स्कॅम उघडकीला आला तेव्हा सुचेता एका बँकेमध्ये होत्या. बँकेमध्ये गेल्या असताना त्यांना तिथे हर्षद मेहता मोठ्या गाडीतून उतरताना दिसला आणि बँकेमध्ये एंट्री करताना दिसला. तेव्हा तिला समजून आलं की एक ब्रोकर
एवढ्या कोटी रुपयाच्या गाडीतून उतरतोय आणि बँकेमध्ये येतोय, डेफिनेटली याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे. मोठमोठे बिझनेसमॅन जे वापरत नव्हत्या त्या गाड्या आणि तशा गाड्या हा हर्षद मेहता वापरतोय, जो एक साधा ब्रोकर आहे, त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला हे शोधण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि त्यातून हा सर्व स्कॅम उदयाला आला. जे आत्ता काही मोठे रेप्युटेड इन्व्हेस्टर आहेत, मोठे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टर आहेत, जे सध्या आहेत, मी त्यांची गोष्ट करतोय, त्यांनी सुद्धा हजारो कोटी रुपये या स्कॅममधून मिळवलेले आहेत, ऑलरेडी मिळवलेले आहेत. त्यामुळे माझं हेच म्हणणं आहे की जे काही या स्कॅममध्ये इन्वॉल्व होते त्यांना कोणत्याही प्रकारे शिक्षा झालेली नाही, फक्त आणि फक्त हर्षद मेहतालाच याची शिक्षा भोगावी लागली. जेव्हा हायकोर्टाने त्याला 5 वर्षाची शिक्षा सुनावली तेव्हा हर्षद मेहता जेलमध्ये गेला. जेलमध्ये गेल्यानंतर तो मोठमोठे खुलासे करू लागला, कारण मोठमोठ्या लोकांचा त्याच्यावर वरद असत होता, म्हणूनच तो त्यांची नावं घेऊ लागला. आणि जेव्हा मोठमोठे पॉलिटिशियन्स याच्यातून एक्सपोज होऊ लागले, त्यांची नावं याच्यामध्ये येऊ लागली, तेव्हा मात्र हर्षद मेहताचं जगणं मुश्किल झालं. सर्व गोष्टी फक्त हर्षद मेहतावर लादल्या गेल्या, हे सर्व काही प्रकरण हर्षद मेहतावर लादलं गेलं, तो एकटाच याला जबाबदार आहे असं दाखवून हर्षद मेहताला जेलमध्येच हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. सिंपल आहे, हर्षद मेहताला अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. जर त्या काळी एवढी स्ट्रॉंग मीडिया असती, जर त्या काळी मोठमोठे मीडिया हाऊसेस, मोठमोठे चॅनल, मोठमोठे सोशल नेटवर्किंग साईट्स अवेलेबल असतील, आपलं व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, तर ती न्यूज किती व्हायरल झाली असती आणि त्याच्यामागे खरे कोण व्यक्ती आहेत आणि तेही यामध्ये एक्सपोज झाले असते. पण त्यावेळी एवढी सिस्टम नव्हती, छोटे छोटे चॅनल होते, सोबतच पत्रकार होते जे न्यूजपेपरमधून आपले न्यूज देत होते. त्या सर्वांची तोंडं बंद करण्यात आली आणि हर्षद मेहताला ॲक्च्युली मर्डर करण्यात आला होता आणि हे सर्व प्रकरण तिथेच संपवण्यात आलं होतं. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला या स्कॅमबद्दल अजून काय माहिती आहे? कमेंट करून कळवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.